लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा आनंदाने सजले आज दाही दिशा धनत्रयोदशीच्या या खास दिवशी तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा नमस्कार मंडळी मी संगीता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी नेमके काय काय करावे पूजा कशी करावी कोणत्या वेळेत करावी नैवेद्य काय दाखवावा आणि धनत्रयोदशीची उत्तर पूजा कशी करावी हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस शुक्रवारी या दिवशी यंदाची धनत्रयोदशी आली आहे बऱ्याच जणांना असे वाटते की धनत्रयोदशीची पूजा फक्त डॉक्टर लोक करतात की जे लोक वैद्यकीय क्षेत्रात काम करतात त्यांनीच ही पूजा करावी पण असे काही नाही आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहावी आपले घर कायम धनधान्यांनी भरलेले राहावे त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरात कायम टिकून राहावे आपल्याला चांगले आलो आरोग्य लाभावे म्हणून धनत्रोदशीच्या दिवशी आपण श्री गणेश माता लक्ष्मी कुबेर त्याचबरोबर धन्वंतरी देवीची पूजा केली जाते तर आपण माहिती बघूया पूजा कशी करायची तेही बघूया पण त्रयोदशीला प्रदोष काळात ही पूजा केली जाते प्रदोष काळात करण्यालाच विशेष महत्त्व आहे सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर प्रदोष काळात सुरुवात होते आणि सूर्य मावळल्यानंतर पुढची पंचेचाळीस मिनटं प्रदोष काळ असतो तर संध्याकाळी सहा ते साडेसात वाजेच्या आत पूजा करू शकता पूजा मांडण्यापूर्वी एक दिवा लावावा दिव्याला गंध अक्षदा व्हाव्या दिव्याला नमस्कार करावा त्यानंतर पूजा मांडण्यासाठी पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यावा त्यानंतर मंगल कलशाची स्थापना करावी कोणत्याही पूजेचा आत्मा म्हणजे मंगल कलश त्यासाठी आपल्याला पाण्याने भरलेला एक तांब्या लागेल तांब्याचा किंवा तुमच्याकडे जो असेल तो घ्यावा या कलशावर वरच्या बाजूने तुम्हाला स्वस्ती करायचे आहे किंवा नुसते पाच बाजूंनी हळदी कुंकाची बोटे लावली तरी चालतील त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नारळ सुपारी हळकुंड अक्षदा एक फूल ठेवायचे आहे तुम्हाला पाच आंब्याची पानं किंवा विड्याची पानं लावून घ्यायची आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला दुर्वा पण टाकायचे आहेत नंतर एक पाण्याने भरलेला नारळ शेंडीवर येईल अशा प्रकारे या कलशामध्ये ठेवायचा आहे आणि कलश ठेवण्यापूर्वी तुम्हाला तांदूळ गोलाकार पसरून घ्यायचे आहेत म्हणजे तांदळाची रास घालायची आहे त्यावर हा कलश स्थापन करायचा आहे तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा सुप सुपारीच्या स्वरूपात जर गणपती घेतलेला असेल तर गणपतीच्या असे उजव्या बाजूने हा कलश येईल असे पूजेचे स्थापन करायचे आहे आता धनत्रयोदशीला आपण देवी देवतांना स्थान घालायचे आहे मूर्ती असेल तर स्थान घालायचे आणि फोटो असेल तर पुसून घ्यायचा आहे श्रीहरी विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी बारावा अवतार धन्वंतरी देवाचा आहे तर तुमच्याकडे जर धन्वंतरी देवाचा फोटो मूर्ती नसेल तर आपण धन्वंतरी देव म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो पूजेमध्ये ठेवू शकतो किंवा देवघरात बालकृष्णाची मूर्ती किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर तीसुद्धा पूजेमध्ये ठेवली तरी चालेल यापैकी काहीच नसेल तर कुबेराची पण मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही गणपती कुबेर लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो मिळाला तर तो घेऊन तुम्ही ठेवू शकता किंवा तेही नसेल तर नुसती सुपारी ठेवून पूजा करायची आहे सर्व देव देवदेवतांची स्थापना करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कुंकू लावायचे आहे चंदन पण लावू शकता किंवा कुंकू लावले तरी चालेल फुलं व्हायची आहे समोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे कुबेर देवता त्याचप्रमाणे धन्वंतरी देवताची प्रतिमा किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली असेल त्यांना चंदन किंवा हळद कुंकू लावायचे आहे सोने चांदी किंवा दागिने असतील तर काही दागिने तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता तसे धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने किंवा तांब्या पितळ्याचे वस्तू किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता एखादी नवीन वस्तू खरेदी केलेली असेल तर ती तुम्ही पूजेमध्ये ठेवली तरी चालेल तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काही पैसे असतील ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात त्यानंतर आपण पाच धान्य आपल्याकडे आपल्याला ठेवायचे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धन्वंतरी देव ही आरोग्याची देव आहे आणि आपल्याला चांगले आरोग्य लाभावं म्हणून धन्वंतरीची पूजा आपण करत असतरी म्हणजे भगवान श्री हरी रूप आहे त्यांना आरोग्याची देवता म्हणून आपल्याला पूजा करायची असते आपल्या घरात बरेच औषधी पदार्थ असतात जसे की हळकुंड लवंग वेलची तुळस सुंठ कडुनिंबाची पाने आलं लसूण ओवा असे पदार्थ आपण घरगुती उपचार उपचारासाठी किंवा दवाखान्यात जाण्याअगोदर आपण त्यांचा उपयोग करत असतो त्यांनी पण आपल्याला गुण येतो छोटे मोठे दुखणे असेल तर आपण या जडीबुटींचा उपयोग करत असतो ही सगळी जडीबुटी आपल्याला पूजेमध्ये ठेवायची असते तर सहज उपलब्ध होतात त्यात कोरफड आहे उव्याची पानं आहे गवतीची आहे आपण प्रथम उपचार म्हणून ज्या ज्या पदार्थांचा वापर करत असतो त्या सगळ्या पदार्थांचा आपल्याला पूजेमध्ये वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला पाच सुगड किंवा बोळकी घ्यायची आहेत त्यात आपल्याला धान्य भरून ठेवायचे आहे तुमच्या घरात जे अवेलेबल असेल हरभरा मूग तांदूळ जे काही तुमच्या घरात धान्य अवेलेबल असतील ते आपल्याला कलश भरून ठेवायचे आहेत मी पूजेची अगदी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे या दिवशी आपल्याला लाह्या बत्ताज्यांचा नव नैवेद्य दाखवायचा आहे तसेच आपल्याला गुळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला मुख्य धण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या संख्येला अतिशय महत्त्व आहे या दिवशी तेरा दिवेत करतात अपमृत्यूचे भय टाळावे किंवा अकाल मृत्यूचे संकट टाळावं म्हणून यमदीपदान करतात आता घरात लहान मुले असतील तर धोका असतो म्हणून तेरा दिवे करण्याऐवजी एक दिवा केला तरी चालतो गव्हाच्या पिठाचा दिवा करायचा आहे त्यात वात घालायचे आहे त्यात तेल टाकायचे आहे हळदी कुंकुवायचा आहे तो ताटलीत ठेवायचा आणि त्या दिव्याने आपल्याला ओवाळायचे आहे नंतर हा दिवा बाहेर तुळशीजवळ किंवा गच्चीतसुद्धा ठेवला तरी चालतो किंवा दारातसुद्धा ठेवला तरी चालतो बाल्कनीत ठेवला तरी चालतो दक्षिण दिशेला या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा दिवा ठेवायचा आहे यमाला आपण दीपदान करतो जेणेकरून यमराज यांची कृपादृष्टी राहील आपल्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर करतील आणि घरातील कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला हे यमदीपदान करायचे असते हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो आपल्याला अगदी सोप्पा मंत्र म्हणायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करावा त्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरली तरी चालेल किंवा दोन्ही हात जोडून हा मंत्र म्हटला तरी चालेल माता लक्ष्मी आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहावी आपले घर सुख समृद्धीने भरूत राहावे यासाठी नेहमीप्रमाणे शुभमकुरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश आय दीपज्योती नमस्तुते हा सोप्पा मंत्र तुम्ही म्हणू शकता श्री गणेश माता लक्ष्मी कुबेर देवता धन्वंतरी देव किंवा श्री विष्णूंची सेवा धनत्रयोदशीच्या दिवशी झालीच पाहिजे धनत्रयोदशीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईला त्याचबरोबर कुबेराची पूजा करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांना खूप महत्त्व असतं त्यानुसार तुम्ही जमवाजमवा करू शकता ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची असते दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होतो तेव्हा ही उत्तर पूजा करायची असते कळत न कळत आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर क्षमा मागायची आहे प्रथम मंगल कलश उचलायचा आणि तो आपल्या माथा, माथाशी माथ्याशी लावायचा आहे आणि परत खाली ठेवायचा आहे नंतर एक एक साहित्य करून आपण ते काढून घ्यायचं आहे उचलायचं आहे धान्यांचा वापर आपण परत करायचा आहे पूजेमध्ये जे धणे ठेवलेले असतात धणे आणि गूळ पूजा झाल्यानंतर ते आपण धणे आणि गुळाचा नैवेद्य घ्यायचा असतो दुसऱ्या दिवशी लाह्या सुद्धा प्रसाद स्वरूपात आपल्याला खाता येतील कलशातील पाणी आपण झाडाला ओतायचे आहे तुळशीला घालायचे नाही पूजेमध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ वापरले होते त्याचासुद्धा वापर आपण हो परत करायचा आहे निर्माल्य आपण मातीमध्ये पुरून टाकायचे आहे किंवा कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचे आहे निर्माल्याचे खत पण होऊ शकतं पैसे आणि दागिने आपापल्या जागी ठेवून द्यायचे आहे अशी उत्तर उत्तरपूजा करायची आहे आणि जो कणकेचा दिवा लावलेला असतो तो सुद्धा कुत्र्यांना खाऊ घालायचा आहे कुत्र्यांना दिलेले खूप चांगले मानले जात किंवा गाईला खाऊ घातला तरी चालतो किंवा कचऱ्यात टाकून दिला तरी चालतो आपण हा दिवा यमदीपदानासाठी वापरतो मग तो कचऱ्यात टाकला तरी चालतो मला वाटते मी आपल्याला धनत्रयदशीची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल असे वाटते काही शंका असतील तर नक्की विचारा धन्यवाद